लग्नातील वराती आणि निवडणुका हे तरुण मुलांना आयुष्यामध्ये प्रथमच दारूपाजनेचे प्रशिक्षण केंद्र झाल्यामुळे आपल्या गावातील ग्रामपंचायत निवडणूक दारूमुक्त होतील यासाठी गावातील जाणत्या माणसांनी आणि महिलांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन दारूबंदी आंदोलनाच्या वतीनं करण्यात आलं. निवडणुका आठवड्यात संपून जातील पण हे व्यसन आयुष्यभर टिकून राहील. हे व्यसनी तरुण तुमच्या माझ्या घरातीलच असणार आहेत. आज फुकट दारू पिणाऱ्यांना उद्या स्वखर्चानं दारू प्यावी लागणार आहे याचं भान ठेवून त्यामुळे दोन्ही पॅनलनं आणि गावातील जाणत्या लोकांनी गांभीर्य ठेवून दारू वाटणाऱ्या मुलांना हॉटेलमध्ये नेणाऱ्या उमेदवारांना समज द्यावी आणि गावातील मतदारांनी असे उमेदवार पराभूत करावे असं हे आवाहन करण्यात आले. अशा उमेदवारांच्या तक्रारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे कराव्यात. राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांनी देखील दारू वाहतूक वेळ संपल्यावर रात्री हॉटेल उघडी राहणं आणि अवैध दारूची विक्री याबाबत लक्ष ठेवावं आणि कारवाई करावी याबाबत आंदोलनाच्या वतीनं पत्र दिलं जाणार आहे. तेव्हा दारूमुक्त निवडणूक व्हावी यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन आंदोलनाचे कार्यकर्ते अशोक साबण, हेरंब कुलकर्णी, रंजना गवांदे, भाऊसाहेब येवले, संतोष मुर्तडक, अमोल घोलप, कारभारी गरड, बाळासाहेब मालुंजकर, संदीप दराडे, मारुती शिर्के, जालिंदर बोडके यांनी केलं आहे. याप्रसंगी दारूबंदीचे कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी याविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. सध्या सगळीकडे ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुका दारूमुक्त व्हाव्यात म्हणून गावातील जाणत्या नागरिकांनी आणि महिलांनी पुढाकार घ्यावा अशी आमची दारूबंदी आंदोलनाच्या वतीने सर्वांना विनंती आहे. लग्नाच्या वराती आणि गाव पातळीवरच्या निवडणुका या तरुण मुलांना सर्वप्रथम दारू प्यायला शिकवणारी प्रशिक्षण केंद्रे झाली आहेत असं दुर्दैवानं महाराष्ट्रातलं वास्तव आहे. आज फुकट दारू पिणारी मुलं उद्या आयुष्यभर स्वतःच्या पैशानं दारू पिण्याइतकी व्यसनी होण्याची शक्यता या निवडणुकांमध्ये आहे. त्यामुळे तात्कालिक फायदा न बघता दोन्ही पॅनलनं गावातल्या जबाबदार नागरिकांना आणि महिलांनी दारू वाटली जाणार नाही, रात्री धाव्यावर दारूच्या पार्ट्या होणार नाहीत आणि तरुण मुलं या दारूमध्ये सापडणार नाहीत यासाठी प्रयत्न करावेत असं आमचं महत्वाचं आव्हान आहे. आणि जे उमेदवार अशा प्रकारचे प्रयत्न करून गावातील तरुणाई नासवतील त्यांना या निवडणुकीत पराभूत करावं अशी आमची मागणी आहे. याचवेळी उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांची जबाबदारी वाढलेली आहे. याचं कारण असं की अवैध दारूची विक्री प्रचंड वाढलेली आहे. रात्री हॉटेल्स जास्तीत जास्त वेळ सुरू राहत आहेत. तेव्हा कायद्याचं पालन करणं आणि अवैध दारूची विक्री आणि वाहतूक रोखणं यासाठी पोलीस आणि उत्पादन शुल्क खात्याने प्रयत्न करावं असं आमचं आव्हान आहे. लोकशाहीतील निवडणुका या खूप महत्वाच्या आहेत परंतु त्यामध्ये तरुणाई नाचणार नाही यासाठी गावातील जाणत्या नागरिकांनी आणि महिलांनी जागरूक राहावं अशी आमची दारूबंदी आंदोलनाच्या वतीने सर्व गावकऱ्यांना विनंती आहे. न्यूज रिपोर्टर सुभाष खरबस, एस9 मीडिया, अकोले.